हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये आपल्याला गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली इथल्या पीएच डी एंट्रन्स टेस्ट दोन हजार बावीस साठी लँग्वेज ऍप्टीट्यूडचा अभ्यास करायचा आहे याच्यावरचं आपलं हे आजचं दुसरं लेक्चर आहे ऑलरेडी एक लेक्चर कम्प्लीट झालेलं आहे लँग्वेज ऍप्टिट्यूड या विषयावरचं जसं की आपल्याला माहिती आहे पेपर वन मध्ये जनरल मध्ये हा एक टॉपिक आहे तर तो आपण कव्हर करत आहोत सुरू करायच्या सेशनला सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा त्या स्टुडंट साठी संधी आहे जे स्टुडंट्स या वर्षीची पी एच डी एक्झाम्स क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो स्पेशल ऑन सेक्शन ए जो आहे जनरल ऍप्टीट्यूडवरचा फुल कोर्स आहे त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ट्वेंटी संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट ज्यामध्ये दहा टेस्ट असतील ह्या रिसर्च मेथॉलॉजीचा असतील आणि बाकीच्या दहा आहेत त्या उरलेल्या तुमच्या टॉपिक्सवरच्या या टेन मॉक टेस्ट असतील ठीक आहे यासोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत रिसर्च मेथॉलॉजीच्या प्रॅक्टिससाठी वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस एम सीक्यू पीडीएफ मिळणार आहे असा हा फुल कोर्स तुम् आहे ज्याची फीस आहे पाचशे नव्यान्नव रुपये ठीक आहे हा सेक्शन ए जो आहे तो तुमचा क्लिअर होण्यासाठीचा फुल कोर्स गॅरंटीड सिलेक्शन कोर्स असा देखील तुम्ही म्हणू शकता कारण याच्यामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला मागच्या वर्षी देखील मिळालेला आहे मागची बॅच जी होती त्याच्यामध्ये देखील मिळालेला आहे सो असा हा फुल कोर्स आहे पाचशे नव्याण्णव रुपयाला आणि हा जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लगेचच अभ्यासाला स्टार्ट करायचा आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे एक्झाम पंचवीस तारखेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर स्टडी करणं खूप गरजेचं आहे सो जॉईनस अँड लेट स्टार्ट द स्टडी बघूया आजचा पहिला प्रश्न द राहुल विल पास द मेसेज हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला विल पास म्हणजे सिंपल फ्युचर आहे आणि याचं आपल्याला हे ऍक्टिव्ह आहे कसं आहे ऍक्टिव्ह आहे आणि आपल्याला पॅसिव्ह मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे आणि हे कसं कळायला आपल्याला कारण हे ऑप्शन्स दिलेले आहेत ते सगळे पॅसिव्ह मधले आहेत आणि त्याच्यातलं एक करेक्ट सेंटेन्स कुठला असणारा या पॅसेस या स्टेटमेंटशी रिलेटेड ते आपल्याला चॉईस करायचंय तर काय काय दिलेत ऑप्शन्स आपल्याला बघूया द मेसेज विल पास बाय राहुल द मेसेज वुड बी पास बाय राहुल द मेसेज विल पास बाय राहुल अँड द मेसेज विल बी पास बाय राहुल तर आपण मध्ये कन्वर्ट करताना काय करतो हा पर्सन लास्टला घेतो बाय पर्सन पर्सन पर्सनचा नेम असं लिहितो आणि हे काय करतो द मेसेज ऑब्जेक्ट पहिले घेतो सुरुवातीला द मेसेज विल द मेसेज विल आणि त्याच्यानंतर बी हा वर्ड घेतो आपण आणि त्याच्यानंतर मग बाय पर्सनचं नाव असं एक स्टेटमेंट होतं अशा प्रकारचं स्टेटमेंट कोणतं आहे मग दिलेल्या ऑप्शन पैकी ते आहे डी ऑप्शन म्हणजे आपला करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे डी तर मग कसं होणार स्टेटमेंट द मेसेज विल आणि बी विल बी घेतलं इथं आपण पास्ट बाय राहुल समजणं आपल्या इथे करेक्ट आन्सर काय आलेलं आहे डी तसं ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करताना हे चेंजेस आपल्याला सेंटेन्स मध्ये स्टेटमेंट मध्ये करावे लागतात इथे आपल्याला दिलेला आहे रूल टू मेक अ ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर टेन्स आहे आणि त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस बनवायचा आहे तर ते त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे पॅसिव्ह सब्जेक्ट प्लस शाल अँड विल बी थर्ड फॉर्म ऑफ वर्क वर्कचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे बाय आणि पॅसिव्ह ऑब्जेक्ट पॅसिव्ह सब्जेक्ट प्लस शाल व शल विल बी थर्ड फॉर्म ऑफ वर्ड वर्क बाय पॅसिव्ह ऑब्जेक्ट तर समजलं सिम्पल सेंटेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइस करताना आपल्याला काय फॉर्म्युला वापरायचा आहे या नुसारच आपल्याला आन्सर मिळालेला आहे त्या मागच्या क्वेश्चनच नेक्स्ट क्वेश्चन बघता आपण सेकंड नंबरचा हीच हार्डवर्क सॅटिस्फाईड मी हे एक सेम्पल सेंटेन्स दिलेला आहे आता याचा अर्थ न बदलता आपल्याला अजून एक त्याचं स्टेटमेंट बनवायचं आहे या क्वेश्चन मध्ये ऑप्शन्स दिलेलं आय वॉज सेटिस्फाईड फॉर हिज हार्ड वर्क आय वॉज सेटिस्फाईड बाय हिज हार्ड वर्क आय वॉज सॅटिस्फाईड विथ हिज हार्ड वर्क आय वॉज सॅटिस्फाईड ऍट हिज हार्डवर्क त्याच्यातलं असं कोणतं एक प्रिपोझिशन आपण युज करू ज्याच्यामुळे आपल्याला त्या वाक्याचा अर्थ न बदलता आन्सर मिळेल तर मग त्यातलं जे आन्सर ता करेक्ट आहे ते आहे सी आय वॉज सॅटिस्फाईड विथ आपण युज केलेले इथे विथ हिज हार्ड वर्क हिज हार्ड वर्क सॅटिस्फाईड मीट च सॅटिस्फाईड विथ हिज हार्डवर्क हे प्रिपोजिशन आपण युज केलं आणि त्याचा अर्थ न बदलता आपण सेम वाला सेकंड दुसरं स्टेटमेंट बनवलेलं आहे या answer, या क्वेश्चनचा मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे सी अबाउट सॅटिस्फाईड विथ हिज हार्डवर्क यूज विथ अ प्रिपोजिशन विथ अ वर्ड सॅटिस्फाईड ह्या वर्ड सोबत आपण एक प्रिपोजिशन युज केला तो कुठला होता विथ विथ सोबत आपण सॅटिस्फाईड जोडलं होतं आणि आपल्याला सेम मिनिंगचं uh, स्टेटमेंट दुसरं बनवलं होतं एक वाक्य आपण त्याच्यामध्ये बनवलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन देखील येतील की याचा मिनिंग अर्थ न बदलता तुम्हाला याबद्दल एक वेगळं स्टेटमेंट चूज करायचं आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी तर आपण तिथे चूज केला होता ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय थर्ड नंबरचा पिक आउट द नियरेस्ट करेक्ट मिनिंग ऑफ सिनॉनिम्स ऑफ द वर्ड्स गिवन बिलो आता काही वर्ड्स आपल्याला दिलेले आहेत इथून पुढे आणि त्याचे सिनॉनिम्स किंवा करेक्ट आन्सर्स किंवा करेक्ट मिनिंग आपल्याला दिलेल्या ऑप्शन्स पैकी चॉईस करायचे असे काही वर्ड्स आहेत ते आपल्याला त्याच्या मध्ये आपल्याला बघायचं आहे पहिला वर्ड दिलेला आहे एंटिजनंट तर एंटिजन्ट मिनिंग मराठीमध्ये होतो राग तर त्याचा आपल्याला सिनान्यूस बघायचा सिनान्यूस म्हणजे समानार्थ आणि करेक्ट मिनिंग सर्च करायचं दिलेले ऑप्शन्स आहेत नेव अँग्री सफरिंग आणि कॅस्ट्रो स्ट्रोक कॅस्ट्रो स्ट्रोकचा मराठीमध्ये अर्थ आहे आपत्ती सफरिंग म्हणजे दुःख अँग्री म्हणजे पण राग क्रोध आणि नेव म्हणजे पण नेव म्हणजे भोळे तर ह्याचा अर्थ आपल्याला इथे समजतो हे इंग्लिश लँग्वेज वरती आपल्या इंग्लिश लँग्वेज आपल्या असणार आहे त्याच्यामुळे मी याचा मराठी मिनिंग दिलं नाही पण तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सोबत मी एक्सप्लेन करेन एंडिजिन मिनिंग राग आहे मग याचा समानार्थी किंवा सिनॉनिम्स काय येणार आहे याचा पण अर्थ सेम राग किंवा क्रोध आहे अँग्री मग याचा करेक्ट आन्सर असणार आहे बी अँग्री आणि अँग्रीच्या नंतर मग त्याचा अँटोनिम्स काय येणार आहे म्हणजे विरुद्धार्थी वर्ड काय येणार आहे हॅपी हॅपी येऊ शकतो बरोबर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे नेक्स्ट वर्ड आहे रिक्वेट रिक्विट म्हणजे काय तर परत फेड याचा करेक्ट अर्थ काय होऊ शकतो मराठीमध्ये याचा अर्थ बघायचा असेल तर परत फेड हा त्याचा अर्थ होतो रिक्विटचा परत फेड असणारा ह्याच्यापैकी कुठला ऑप्शन आहे ते बघूया रिक्विझिशन रिक्विशन म्हणजे मागणी रिपे म्हणजे परत फेड म्हणू शकतो आपण रिफ्यूज म्हणजे नकार देणे डिमांड म्हणजे मागणी त्याच्यामध्ये रिक्विजेशन सुद्धा मागणीच येतं डिमांड मागणी हे दोन सिनॉनिम्स आपल्याला इथे मिळालेत आणि रिपे परतफेड च काय असणार म करेक्ट आन्सर इथे बी रिपे परत फेड दोन्हीचा समान अर्थ आपल्याला बघायचं आहे त्याच्यामुळे रिपे म्हणजे रिक्विड किंवा रिक्विट म्हणजे रिपे असं होतं आर आरई क्यू आय टी ई म्हणजे परतफेड आणि आर आरई क्यू आय टी ओनली जर ई असेल तर त्याचा पण अर्थ आपल्याला मागणी म्हणून होतो तर समजलं याचं सिनॉनिम्स काय आलं आपला रिपे नेक्स्ट क्वेश्चन बघतोय नेक्स्ट वर्ड आपण बघतोय सिनानीसाठी साठी इम्युलेट चा मिनिंग काय आहे ते इम्युलेटचा चा मिनिंग आहे अनुकरण करणे काय म्हणतो याला आपण अनुकरण अनुकरण करणे त्याचा अर्थ सेम अर्थ असलेला से कुठला वर्ड किंवा कुठले फ्रेज दिलेले आहे ऑप्शन्स आहेत इन्स्पायर्ड टू बीन ट्राइंग टू डू एज वेल लाईकली टू बी लेट अनेबल अनुकरण म्हणजेच काय करतो आपण ट्राईंग टू डू एज वेल जे सेम आहे तसंच करण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच इथे करेक्ट ऑप्शन काय येणार आपला बी ट्राइंग टू डू ऍज वेल अनुकरण करण्याला असा अर्थ आपण देऊ शकतो म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन इथे बी आलेलं आहे नेक्स्ट वर्ड आहे तो आहे ऑप्शन्स ऑप्शन्स म्हणजे अश्लील त्याचा मिनिंग होतं अश्लील मग त्याचा समानार्थी वर्ड काय असणार आहे इंडिसेंट डिसेंटचा इंडिसेंट इंडिसेंटोनिम्स मिळाला आपल्याला अनवॉन्टेड म्हणजे नको असलेले डर्टी म्हणजे गलिच्छ घाण आणि अनहेल्दी म्हणजे हेल्दी नाही असे तर याच्यातलं करेक्ट आन्सर आपल्याला एकच मिळतं ते म्हणजे ए इंडिसिंट अश्लीच विरुद्ध समानार्थी आहे तो आहे इंडिसिंट नेक्स्ट वर्ड बघतो आपण समानार्थीसाठी डोबियस डोबियस म्हणजे काय तर काय संशयास्पद ज्याला आपण म्हणतो डोबियस म्हणजे संशयास्पद यास्पद तर hmm? त्याच्या अर्थाचा आपल्याला सेनिम्स बघायचं आहे समानार्थी शब्द बघायचे ऑप्शन्स आहेत डुप्लिकेट डेंजरस डाऊटफुल अँड डिस्प्युटफुल तर याचा डिस्प्युटेबल आणि करेक्ट चा, आन्सर याचं काय असणार आहे आपल्याला संशयास्पद असणारा वर्ड कुठला याच्यात मध्ये आपला सी डाऊटफुल म्हणजे करेक्ट आन्सर काय असणार आपलं सी डिबियस म्हणजे सुद्धा संशयास्पद आणि डाउटफुल म्हणजे सुद्धा संशयास्पद म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय आलेलं आहे सी नेक्स्ट वर्ड बघतोय आपण स्टॅट्यूट स्टॅट्यूट म्हणजे काय तर so, स्टॅट्यूट म्हणजे कायदा काय म्हणतो आपण ह्याला कायदा कायद्याला समानार्थी शब्द इथे किंवा त्याचा मिनिंग असलेला कुठला अर्थ आहे कुठला शब्द आहे रिमार्क नाही ऑप्रेसर नाही डिवोटिव्ह नाही लॉ कायद्याला आपण लॉ म्हणतो माहिती आपल्याला लॉ ला दुसरा वर्ड स्टॅट्यूट पण आहे म्हणून आपल्याला पहिले हा वर्ड दिला की याचा समानार्थी शब्द काय आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे सी लॉ समजलं स्ट्रॅट्यूटला लॉ असं म्हणतात कायदा दोन्हीचा अर्थ कायदा होतो पण लॉ एकच वर्ड आपल्याला माहित आहे तर त्याचा सेवा जेव्हा मध्ये आपल्याला विचारलं जाईल तेव्हा मध्ये जर हा वर्ड असेल स्टॅटर तर तो, तो करेक्ट आन्सर आपला असणार आहे नेक्स्ट वर्ड दिलेला आहे ॲबडुरेट obdurate म्हणजे काय तर हट्टी एखाद्या गोष्टीविषयी हट्टी असणे किंवा ती गोष्ट हवीच त्याला हट्ट करणे म्हणजे त्याला वर्ड आहे ऑबड्युरेट तर दिलेल्या पैकी सिनॉनिम्स कशा असं जुळच आहे अवेस्ट नाही अँग्री नाही काम नाही हे दोन तर याच्यामध्ये येणारच ना नाही तर मग याच्यातलं करेक्ट आन्सर सिनॉनिम्स काय असणार आहे ऍडमनट म्हणजेच हट्टी बीच करेक्ट आन्सर ह्याचा पण अर्थ ऍडमनंटचा पण अर्थ हट्टी होतो म्हणून ह्याचा समानार्थी जो आहे अपडेटचा समानार्थी ऍडमनट आलेला आहे करेक्ट आन्सर आपलं इथे बी आलेला आहे नेक्स्ट वर्ड आहे में फ्रेंडली फ्रेंडली म्हणजे आपण वर्ड यूज करतो नेहमी की हा खूप फ्रेंडली आहे प्रेमळ आहे चांगला आहे असं आपण म्हणू शकतो तर दिलेल्या ऑप्शन पैकी त्याचा समानार्थी वर्ड कुठला असणार आहे कन्सिडरेट म्हणजे विचारशील इंडस्ट्रीयल म्हणजे मेहनती जेंटल म्हणजे सभ्य आणि ऍमिएबल म्हणजे प्रेमळ तर फ्रेंडलीला आपण समानार्थी शब्द या पैकी काय देऊ शकतो प्रेमळ देऊ शकतो बरोबर आहे या पैकी प्रेमळ हा वर्ड फ्रेंडली साठी बरोबर आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन इथं काय येणार आपलं डी एमिएबल फ्रेंडली समानार्थी शब्द समजला फ्रेंडलीला काय येणार आहे एमिएबल नेक्स्ट वर्ड आहे एंट्रिकेट एंट्रिकेट म्हणजे गुंतागुंत ज्याला आपण म्हणतो गुंता नुसता गुंता म्हटलं तरी याला चालणार आहे गुंता असणारा असा समानार्थी वर्ड या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला आहे एस्टीम नाही मुडी प्राऊड हे तर वेगळेच वर्ड आहेत त्याच्याशी रिलेटेडच नाही आहेत मग एकच वर्ड आहे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सला आपण म्हणतो गुंतागुंत म्हणजे इथं समानार्थी वर्ड काय येणार आहे ते बी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स हा त्याचा समानार्थी शब्द आहे इंट्रिकेट इज इक्वल टू म्हणजे समानार्थी कॉम्प्लेक्स नेक्स्ट वर्ड दिलेला आहे कॉज कॉज म्हणजे काय माहिती आपल्याला बिकॉज असं वर्ड विचारतो आपण बिकॉज म्हणजे कारण कॉज म्हणजे कारण तर कारणशी रिलेटेड असणार अजून एक वर्ड काय आहे रिझन आणि फॉल्स तर करेक्ट आन्सर याच्यातलं काय येणार आहे ए रिझन कॉज म्हणजे रिझन असं आपण म्हणू शकतो समानार्थी शब्द आहे सिम्पल वर्ड एक आपल्याला मिळाला नेक्स्ट वर्ड बघतोय आपण पॅरासाइट पॅरासाइट म्हणजे काय म्हणतो आपल्याला परजीवी ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो परजीवी याचा अर्थ आपल्याला मराठीमध्ये माहिती पाहिजे किंवा नसेल तर अर्थ लावावा लागेल आणि मग आपल्याला ऑप्शन्स पैकी शोधावं लागेल अ लॉस ऑफ मोशन परजीवीला लॉस ऑफ मोशन म्हणू शकतो का नाही एक्स्ट्रमिनेटर म्हणू शकतो का नाही म्हणजे संहारक एक्स्ट्रिमिनेटर म्हणजे संहारक संहारकला परजीवी नाही म्हणू शकत आपण डिसीज म्हणजे आजार आजार म्हणू शकतो का पॅरासाइट नाही मग ऑप्शन डी आहे दॅट वन दॅट क्लिंक्स क्लिंग्स म्हणजे राहणे काय म्हणतो क्लिंग चिटकून राहणे तर पॅरासाईट परजीवी एखाद्या गोष्टीला राहतो म्हणजे तो त्या पर जी परजीवी आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे करेक्ट ऑप्शन इथं काय येणार आपला डी वन दॅट क्लिंक्स पॅरासाइटचा मिनिंग किंवा अर्थ हा येऊ शकतो वन दॅट क्लिंग्स नेक्स्ट वर्ड बघतोय फॉरेस्टॉल फॉरेस्टॉल चा अर्थ वनक्षेत्र असा देखील होतो वनक्षेत्र आणि अटकाव किंवा बंदी करणे बंदी करणे अटकाव असा देखील होतो या, या तिन्ही वर्डशी कुठल्या एखादा समानार्थी किंवा त्याचा अर्थ सांगायला अजून एखादा वर्ड आहे का अबॉइड म्हणजे दुर्लक्ष करणे फ्रायटन प्रिव्हेंट अँड डिसअपॉइंट याचा करेक्ट आन्सर आहे सी प्रिव्हेंट का कारण अटकाव बंदी करणे प्रिवेंट करणे म्हणजे आपल्याला राखून ठेवणे अटकाव करणे असच त्याचा पण अर्थ होतो म्हणून याचा समानार्थी काय येणार आहे याच्यामध्ये प्रिवेंट फॉरेस्ट ऑफ प्रिवेंट समानार्थी आहे सिनॉनिस त्याचं प्रिवेंट आहे नेक्स्ट वर्ड बघतोय अकमॅन अकमॅन म्हणजे काय तर दुर दृष्टी दूरदृष्टी किंवा दृष्टी असं म्हणू शकतो आपण तर याच्याशी रिलेटेड कुठला वर्ड आहे अगुडन्स नाही बिटनेस म्हणजे कॉटूट डिफिशन म्हणजे तूट हे तीनही वर्ड याच्याशी रिलेटेड आहे किंवा याचा अर्थ सांगणारा नाहीये मग एकच ऑप्शन आपल्याला दिसतंय क्वीकनेस ऑफ इन्साइट म्हणजे अंतरदृष्टीसाठी क्विकनेस, अंतर क्विकनेस असणे तर याच्याशी रिलेटेड किंवा याचा अर्थ सांगणारा हाच एक वर्ड आहे हीच एक फ्रेज आहे असं म्हणू शकतो डी ऑप्शन इथं आपला करेक्ट आन्सर आहे क्विकनेस ऑफ इन्साईट ज्याला आपण अकमेन असं म्हणू शकतो तर इथे आपला पंधरावा वर्ड सांगितलेला जातं सिनॉनिम्स किंवा त्याचा अर्थ काय आहे तर त्याचा ऑप्शन डी करेक्ट आन्सर आहे तर अशा प्रकारे आजच्या मध्ये आपण काही क्वेश्चन बघितले जे होते लँग्वेज वरचे नेक्स्ट लेक्चर मध्ये दे देखील याच्यावरतीच आपण एमसीक्यूज घेणार आहोत पाच लेक्चर कंप्लीट आपण लँग्वेज वर घेणार आहोत जेणेकरून आपली प्रॅक्टिस भरपूर होईल लँग्वेज ऍप्टीट्यूड क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात हे आपल्या लक्षात येईल